महिला दिनाचे औचित्य साधून जुन्नर शहरात राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांना तेजस्विनी पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच खास महिलांसाठी विविध गुणदर्शन, फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धा व सुरेखा पुणेकर यांचा मराठी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांसाठी खास लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 11 भाग्यवान महिलांना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. तसेच नृत्य स्पर्धा, समूह नृत्य, सोलो डान्स आदींसाठी देखील विविध प्रकारची पारितोषिके ठेवण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला विकास मंचच्या अध्यक्षा अलकाताई फुलपगार व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजने. नमस्कार आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राजमाताच्या सर्व महिलांनी आजचा हा जो कार्यक्रम राबवलेला आहे, दिवसभर राबवत आहेत आणि एक महिला त्याची तयारी करत आहेत, त्या सर्व महिलांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करते. या सर्व कार्यक्रमामधून सर्व महिलांना प्रोत्साहन मिळत आहे, त्यांची काही कामं करून दिली जात आहे. त्यात आमच्या महिलांच्या नगराध्यक्ष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशा अर्थातही अविरतपणे वर्षभर सर्वांची कामं करत असतात. नगरपालिकेच्या माध्यमातून, राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनाही धन्यवाद द्यावे जेवढे थोडे आहेत. त्यांच्या ज्या सर्व बहिणी आहेत त्या त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन सर्व कार्य हे करतात. यावेळी निवडणुका जेव्हा झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अतुल दादा यांना तिकीट टिकले झालं, तेव्हापासून फुलपगारताईंनी आपल्या मनापासून जे काम केलं त्याला तोड नाही. आणि विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर त्यांनी महिला म्हणून अतुल दादा ऐवजी पहिल्यांदा आईचा सत्कार हा त्यांनी केला, याचा मला सारखा अभिमान वाटला आणि मला मजा आली. इथून पुढं त्या किंवा तुम्ही सर्व राष्ट्रवादीच्या माध्यमात कार्यरत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांना धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराज. सर्वप्रथम जागतिक दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. सावित्रीबाई फुले आज स्मृती दिन. मला वाटतं की चूल आणि मूल हे सोडून ज्यांनी आपल्याला व्यासपीठ दिलं त्या महिलेसाठी म्हणजे सावित्रीबाई फुले त्यांच्यासाठी सर्वांनी एकदम जोरदार टाळ्या उद्या. आज त्या नसत्या तर आज आपण इथे नसतो, चूल आणि मूल घरातच असतो. त्यासाठी त्यांचे जितके आपण आभार मानू तितके कमीच आहे. आणि जिजामाता ग्रुप हे इतका सुंदर कार्यक्रम ठेवला आहे त्यासाठी त्यांचेही खूप खूप अभिनंदन. कारण की एकत्र इतक्या महिलांना एकत्र आणणं खूप मोठी गोष्ट असते. त्यांचा जो ग्रुप आहे मला आल्यानंतर त्यांनी स्वागत केलं. मला असं वाटलं की एक मिनिटासाठी ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत, इतकं चांगलं त्यांचं प्रेम दिलं त्यांनी मला थोड्याच वेळामध्ये. तर आणि जे स्पर्धक आहेत त्यांचेही खूप खूप अभिनंदन. त्यांनी इथे त्यांचं नृत्य गायन ज्या स्पर्धा झाल्या त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं आणि इथं ते विन झाले त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि इथे उपस्थित सर्वांना जिजामाता ग्रुपचं अत्यंत मी आभारी आहे, त्यांनी मला इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. धन्यवाद. आज आपल्या जुन्नर शहरामध्ये राजमाता जिजाऊ महिला विकास मंच त्यांच्या ज्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं विविध गुणरक्षण, फॅन्सी ड्रेस, नृत्यस्पर्धा, मराठी लावण्यांचा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान महिलांना तेजस्वी पुरस्कार वितरण सोहळा या सर्व कार्यक्रमांचं सकाळपासून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हा सर्व माझ्या महिला भगिनी आहेत, त्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या अध्यक्षा. खरं तर त्या एवढ्या उच्चशिक्षित असूनही राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्या पूजाताई गुप्ते असतील, अलकाताई फुलपगार असतील, त्यांचा सर्व सहकारी जिजामाता ग्रुपचा सर्वच
स्टाफ यांच्या वतीनं माझ्या महिला भगिनींसाठी एक चांगल्या सुंदर कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरं तर महिलांचा कार्यक्रम घेणं हे जेवढं सोपं आहे तेवढंच अवघडही आहे. महिलांना एकत्रित करणं किंवा महिलांना घराबाहेर काढणं हे तेवढंच कष्टाचं काम आहे. आणि त्या माध्यमातून त्या महिला भगिनींनी माझ्या सर्व महिलांसाठी एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर सर्वच महिला भगिनी आहेत. त्यात आमच्या आमदार साहेबांच्या मातोश्री आहेत, दिनकताई आहेत, सत्यतीन शेळकर दादांच्या मातोश्री आहेत, सर्व व्यासपीठावर उपस्थित महिला भगिनी आहेत. माझ्यासोबत आलेल्या आमच्या खेड तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुजाताताई पिचड असतील, आमच्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट मनीषाताई तवळे असतील. सर्व महिला भगिनी आपला कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळपासून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांनी महिलांसाठी खऱ्या अर्थानं केलेला सन्मान म्हणजे नारी शक्तीचा सन्मान आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वत्र महिलांसाठी एक आगळावेगळा उपक्रम आणि चांगले कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो. जुन्नर तालुक्यामध्ये महिलांसाठी अनेक कार्यक्रम महिला भगिनींच्या वतीने महिलांसाठीच राबवले जातात. खरं तर नेहमी समाजामध्ये म्हटलं जातं की एक महिला पुढे जात असेल तर दुसरी तिला मागे असते, परंतु असं कुठेही या ठिकाणी होताना दिसत नाही. आपण सर्वच महिला एकमेकीला या कार्यक्रमासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहेत. असा कार्यक्रम पूजाताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी माझ्या तमाम महिला भगिनींच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देते. आज खरं तर सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिन त्यांना विनम्र अभिवादन करते, कारण त्या सावित्रीबाईंच्या हेच आज आपण सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संपूर्ण हॉल आज या ठिकाणी जो भरलेला आहे तो सावित्रीबाईंच्यामुळे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची दारे आपल्या सर्वांना खुली करून दिली आणि त्याचाच आदर्श घेऊन आज आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी 50% आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण केलं. त्यांच्यामुळं खरं तर आज ह्या महिला आम्ही स्टेजवर आणि आपण सर्वजण अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असतो. खरं तर पवार साहेबांच्या माध्यमातूनच पुणे जिल्हा परिषदेचं, खरं तर आपली पुणे जिल्हा परिषद ही राज्यात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद आहे. आणि एवढ्या मोठ्या जिल्हा परिषदेचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते असतील, त्यांच्या माध्यमातून खरं तर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ही संधी त्या नेत्यांनी दिलेली आहे. त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना खरं तर या ठिकाणी माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा परिषदेमधून महिलांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात. जिल्हा तालुक्यांनी जरी खेड तालुक्यातले असले तरी आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक आहे. आज म्हणून खेडमध्ये काम करत असताना नक्कीच माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला न्याय देण्याचा त्यातले आमदार वल्लभसाहेब बेंके असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या जिल्हा तालुक्यामध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि त्यातही माझ्या महिला भगिनींसाठी जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पूजाताई असतील किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी मी प्रयत्नशील असेल. खरं तर आपल्या सर्वांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आपण सर्व आयोजक मंडळींनी मला या ठिकाणी बोलवलं, माझाही आदर सन्मान केला. मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.